रामकृष्ण हरी माऊली आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आहोत पंढरपूरच्या वारीमध्ये आणि आज आहे पालखीचा तिसरा दिवस. पालखीने प्रस्थान करून आता जवळपास पालखी पुण्यामध्ये आली आणि आळंदी ते पंढरपूर या वारीतील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात कठीण असा टप्पा मानला जातो तो म्हणजे दिवेघाट. दिवेघाटातील पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी पालखीला 5 बैलजोडी वापरले जातात, कारण की दिवेघाटात चढण्यासाठी अत्यंत कठीण असल्यामुळे त्या ठिकाणी पालखीसाठी 5 बैलजोडी अशा प्रकारे वापरले जातात. आणि जसं आपण दिवेघाट पार करतो किंवा जसं आपण दिवेघाट क्रॉस करतो त्यानंतर लगेच पालखीचा विसावा असतो त्या ठिकाणी. कसं वाटतंय मग एवढं सगळं करून शिक्षण तुम्ही तेच करत आता? माझं शालेय शिक्षण आहे. कुठे चालू आहे आता? माझं ऍडमिशन गावाला एक टायपिंग क्लास करतो, सेकंड इयरला आहे. आणि म्हणजे आता आता वारकरी शिकून पण मोठा शिकून शिक्षणाकडे लक्ष देऊन पण आपल्या संप्रदायाकडे पण लक्ष देते म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे. काय म्हणतो महाराज, काय नाव आहे तुमचं माऊली? शिवंकर. कुठून आलात? बुलढाण्याहून. आणि कुठून चालू केली तुम्ही वारी? अरे वा,